चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। ये दादा आला अमल छोड़ा है। अरे वीडियो कंटेंट पर क्या ये ले घर तो नहीं चल रहा है। ये ले घर तो नहीं चल रहा है। वीडियो आला है म्हणजे आम्ही मोबाईल वापरलेत नाही। म्हणजे आम्ही मोबाईल वापरलेत नाही। आयफोन घेतला तर ना माझा आयफोन वीडियो लागले को व्यू वाले गेले। हां हां हे लाइन कट करा। दादा आम्हाला शिव्या देऊ राहिले। नऊची तिथून विदर्भात आहे। जर ट्रेन सुटली सारत जास्त शिव्या हा खाणार आहे। मी नाही खाणार मला तुम्ही घेतलं मी आता जोता हूं। तीन वेळा नाही म्हटलं तीन वेळा नाही नाही सारत जास्त शिव्या तू खाणार आहे। त्यास पण लेट झालं। दादा दादाला काही समजून नाही राहिलं। दिमाग से ऊपर अब जाए तो जाएगा ऐसे भुसावल म्हटलं रस्त्यावर पहिले। हां भाऊच्या गोष्टी आहे का शब्द शब्द। हाँ दादाजी एक पार एजाज कोई उशीर झाला आम्हाले। वेलकम टू माय अनदर ब्लॉग। तो कशा तुम्ही सगळे। आता आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला। रात्रीची 1:30 वाजताची ट्रेन आहे कारण की एक ट्रेन होती 9:00 पण ती मिस झाली कारण की अकोटवरून अकोट अकोलापर्यंत 8 ते 9:20 पर्यंत होती। तर 20 मिनिट आम्हाला लेट झाला तेवढ्याच आणि ट्रेन निघून गेली। तर आता 1:30 वाजता ट्रेन आहे। आता वाजले 11:30 12 वाजले इशू 12 वाजले। आता अजून 1.5 घंटा वेळ वाट पाहत आहे वेळ आहे ती। तर बघू आता काय करतात अभिषेकाने अजिताला तर शूट करत आहे। आता बघू अभिषेकानं अभिदाला काय करतात दुसरा। चलो हे बघा इथं काय करताय। हा तर इथं भिकाऱ्याने झोपला। उठ रे राव काय चिल्लर तू दिसत राहिला। चल अरे बा हा काय करला हा इकडे झोपला। 6 तास झोपलो नाही आम्ही। रात्रीचे 12 वाजून आज सकाळी 7 वाजून राहिले। 5 मिनिट डोळ्याने लावले फक्त 5 मिनिट रे जनरल की मजा आहे। अजून 2 तास लागतात। हे बाय ढोर बाय झोपला आहे। ही बाय काम यायचं सगळं यायचं पण खूप तून आम्ही दोघून राहिलो। आता कुठं जागा भेटली 15 मिनिटं आल्या आम्हाला इथे बसून काय सांगू तुम्हाला। आता आम्ही निघालेलो आहोत त्र्यंबकेश्वरसाठी कारण की आम्ही खूप थकलो होतो त्यामुळे आम्ही काही शॉर्ट्स घेतले नाही। आणि आता वाजले 5:30 6 वाजत आहेत। आता आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरसाठी कारण की आम्ही आम्हाला वेळ झाला यायला नाही। आम्ही रात्रभर झोपलो नाही थोडं 1 मिनिट पण नव्हतो झोपलो त्यामुळे आम्ही घरी होतो म्हणजे दादाच्या रूमवर होतो तिथे झोपलेलो होतो। मग आता उठलो आंघोळी वगैरे केली आणि बस आता निघालो आम्ही जायडी त्र्यंबकेश्वरसाठी। और भाई और यहाँ पे अजू दादा मदद करते हुए कंडक्टर को नहीं अजू दादा कंडक्टर। और कैसा लगा फिर ये लोग कुठे गेले। करवा पागल वागल झाले का हे कुठे गेले। त्र्यंबकच्या बस स्टँड वर आहो आता। आता आम्ही त्र्यंबकच्या बस स्टँडवर म्हणतो तर सॉरी कुठे आहे रे आपण नाशिक रोड म्हणजे नाशिक रोडवर आहे। आणि आता इथून आम्ही त्र्यंबकसाठी निघणार आहे त्र्यंबकेश्वर। तर फायनली आता आम्ही पोहोचलो गजानन महाराजच्या मठात इथे त्र्यंबकेश्वरला। आता इथून पहिले तर आम्ही रूम करणार इथेच अंदर शेगावचं गजानन महाराजांचं संस्थान आहे इथे। तर इथे आता स्टे करणार रात्री त्यानंतर आम्ही जाणार आहे मंदिरात सकाळी कारण की आम्ही थकलेलो आहो खूप। बघा
मंदिर खूप छान आहे इकडे, म्हणजे आम्ही ओंकारेश्वरला गेलतो ना ते पण खूप छान होतं, चांगलं आहे हे पण चांगलं आहे, बट ते बेस्ट होतं. हे बघा किती मेन आहे गेट, मेन गेट सारखा काय रे, इंडिया गेट सारखा, इंडिया गेट, गेट ऑफ इंडिया सारखा, गेट ऑफ इंडिया. सो हे आता आम्ही पोचलो आहे बुकिंग एरियामध्ये. आता आम्ही बुक इथे रूम बुक करायला आलेलो आहे, बट ते आम्हाला रूम देत नाही आहेत कारण की रूम फक्त फॅमिलीवाल्यांसाठीच आहे. आम्ही थोडीशी सेटिंग वगैरे लावून बघत आहो, रूम भेटली तर ठीक आम्हाला, नाहीतर ते हॉलमध्ये कंबाईन लोकांना झोपवतात. तिकडे आय थिंक 60 रुपीज आहे काहीतरी रेंट एका दिवसाचं, तर तिथं चल भेटू. सो हे प्रायव्हेट रूम बघितली बट आम्हाला मिळाली नाही, आम्ही आता ट्राय करणार आहो, जर झालं तर ठीक, नाहीतर आम्ही गजानन महाराजच्या मठच्या बाहेर रूम करणार आहो, बघू आता जर मिळालं तर ठीक, नाहीतर बाहेर करून घेऊ. सो हे गुड मॉर्निंग, आज दर्शन करायला जाणार आहो, सकाळचे वाजले 8. ते दोघंजण पुढे निघाले, 6 वाजताच निघाले ते कारण की आमची झोप नाही झालेली होती, त्यामुळे आम्ही झोपलेलो होतो अजितदांनी. आता आम्ही नाश्ता करायला आलो, तिथं मिसळ पाव बोलावलेली आहे दादाने. बघा मजेत एकदम झोप झाली नाही आता, हे गेले मंदिरामध्ये पुढे गेले त्यांची चालू आहे आता, म्हणजे ते झाल्यावर आपण कुठे जाणार ब्रह्मगिरीला, ते झाल्यावर ब्रह्मगिरीला जाणार आहे, बघू काय तर मग दाखवतो तुम्हाला पहिले आम्हाला कडचा नाश्ता. चल बाय. सो आमचा नाश्ता वगैरे सगळं झालं, आता आम्ही जाणार आहोत मंदिराच्या इकडे, बघून घ्या गेटच्या समोरच आम्ही उभा आहो. आता तिथे गेल्यावर कुठं आहेत ते लोकेशन पाठवलं का त्यांनी लोकेशन पाठवलं, त्या लोकेशनवर जाणार आहे. मंदिरात न जाता मंदिराच्या पहिलेच थांबणार आहे कारण की मंदिराच्या हा पूजा चालू आहे, पंडितच्या घरी पूजा आहे, तिथे ते पूजा झाली की आम्ही सगळेजण सोबत स्वामी सेवा म्हणून आहे, तिथे पूजा आहे, तिथून मग आम्ही जाणार आहे मंदिरात आणि मग मग कुठं शकतो तुम्ही डोंगरवाड आहे तिथे जाणार आहे. चला तुम्हाला ट्रॅक दाखवतो, छान ट्रॅक आहे म्हणजे खूप मस्त आहे बघा. बघा हा रस्ता आहे आणि त्या पहाडावर आहे ना ते, बघा हे आहे ब्रह्मपुरी मंदिर, इथे जायचं आहे. व्ह्यू बघा इथं खूप छान आहे. बघा आम्ही आता गेटपर्यंत पोचलो इथं, आता इथून आम्ही करणार आहे अभिषेक वगैरेंना कॉल यांना आणि यांच्याजवळ जाऊन मग देन आम्ही मंदिरात जाणार दर्शन करायला. मार्केट एरियामध्ये आलो आता आम्ही. काय येत आहे नाही अमृत जिल्ह्याने अमृत. जय हिंद दोस्तो. चाय गहरा गुलाबी, गहरा गुलाबी, सी सी हा रिकामी जाबा स्पेशल तिथं हे करायला गेला तो, कोम करायला गेला रूमवर कंगवान होत होता भाई. अरे बापरे बाप पावडर भाई, अरे बस रे हे चालत नशे चालू आहे. चहा वगैरे पिला आता आम्ही अमृत किल्ल्यावर आणि आता वाल्मिकी मंदिरच्या इकडे चाललो कारण की ते पूजा तिकडेच आहे त्यांची. त्र्यंबकेश्वर मंदिर हिकडे आहे, हे बोर्ड आहे तिथे अंदर जायचं आहे, हे मंदिर आहे त्र्यंबकेश्वरांचं, पण आधी आम्हाला जायचं आहे इकडे. आला 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 अरे भाई मजा मारे. आता आम्ही आलो खुंडाजवळ, इथे केस दिल्यावर इथे आंघोळ करायला लागते. नाही मी लहानपणीच दिले बाबा, मी आणि बाबानी. तू देणार आहे का केस?
नाही का बघा इथे छान आहे लोकेशन. मी लहानपणी बघितलं होतं हे, त्यानंतर डायरेक्ट आज बघत आहे. संपत ना विचार लागेल पाणी काउंट भरून द्यायला येशील का? नाही का पाणी संपत नाही, पाणी संपत नाही ना इथलं. तर हा बघा त्र्यंबकेश्वर येथील कुंड, इथे साफसफाई सुरू आहे. तर आपण इथे कशासाठी आलो होतो? आपण आपले पाप धुवायसाठी. पापाच्या एवढं केलेलं आहे आपण की म्हणजे ते मास्त करशील नाही आपल्याला. तरी आपण ट्राय करू, बरोबर ट्राय करू. इतके पाप आहेत की देवही माफ नाही करू शकत. तर चला दर्शन करू. तुम्हाला इच्छे सगळे देव दाखवते शंकरजी देव. चला घालता येत नाही की तुला. गणपती बाप्पा श्रीराम वाटत आहे. जय श्रीराम. इथे पूजा सुरू आहे. चला असा कुंड, चला कुंडाचा आपण तीर्थ घेऊ. हांगा नो फेकूरे म्हणा बाबा. अरे हरे हा जास्त हरकलेला दिसू राहिला आपल्या. आणि हा त्यात दोन नंबरला हरकेल. मार उडी. नाही नाही मार मार आंघोळ कर लागते ना ते सॅनिटायझर नाही ना. हो बट नको आंघोळ सकाळी करून आलो घेतला ना तिथं घेतला आलो बस झालो. चला आता तो अभिषेक वगैरे काय करता तिकडे त्याची पूजा झाली की नाही ते बघूया. तू बिचारा तिकडे पूजा करू राहिला आपण इकडे फिरू राहतो. ठीक आहे ना. तर हा कुंड तर आपण बघितलेलाच आहे. त्याच्या मागं आहे हा ब्रह्मगिरी पर्वत. यात हे व्हाईट व्हाईट दिसत आहे ना हे आहेत गुफा. हे व्हाईट व्हाईट स्पॉट दिसत आहे यात गुफा आहे ना दादा. दादा आपल्याला मार्गदर्शन करतील. सांगा सांगा. अरे लाजू नका तुम्ही. सांगा सांगा गुफा कोणत्या गुफा आहे. आता पण तिकडला सगळं शिवलिंग बघितलं. आता या वाला मंदिर मधले शिवलिंग बघू आणि इथे खूप मोठा नंदी पण आहे. चला दर्शन करू आपण. चला मग गणपती बाप्पा. घंटी घालीन दादा घंटी घंटी. बजरंगबली बजरंगबलीच्या पाय जा. हो सबके फादर आहे सुपरमॅन. सुपरमॅन आतमध्ये पूजा सुरू आहे. आतमध्ये बंदी आहे. नंदीच्या कानात जे बोललं ते होते.
दर्शन वगैरे मंदिरात गेलो दर्शनी बराबर होऊन दिलं बाहेरून पाहतो चपलाई गायब खराब तो काय करावं म्हणतो चपलाई घरी इज्जत नाही इथे इज्जत बाहेर नाही बाहेर इज्जत नाही कुठं काहीच नाही राहिलं जिंदगी भर अंगात आलेलं आपल्या भाऊच्या अंगात आलेलं अंघोळ करायची नाही त्याला काय म्हणते तो तू काय म्हटलं म्हटलं अंगात आलेला कान कापतच म्हटलं माणूस काय म्हणते कान कापतो म्हणे कपडे घातले तर आमचे सगळं दर्शन झालेले आहे सर्व पिंडांचे आता आम्ही म्हणजे मेन राहिलेलं आहे दर्शन त्र्यंबकेश्वरांचं कारण की आम्ही थांबलेलो आहोत अभिदादासाठी आणि ब्रह्मपुरी पण राहिलं कारण की त्याची पूजा चालू आहे मेन कारण ते त्याच कारणाने आम्ही इथे आलेलो आहो त्याची पूजा आहे कारण की 16 तारखेला त्याचं लग्न आहे कारण आणि मी तर त्याचं लग्न अटेंड नाही करणार कारण की माझे पेपर्स आहेत झालं तर करू शकतो नाही तर नाही करणार मी पूजा आतमध्ये आहे हां आतमधलं आतमधलं आम्ही तुम्हाला पूजा करण्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकत अंधारचं म्हणजे दाखवू शकतो पण बोलू नाही शकत तिथे आम्ही बोलता नाही आहे उलटा वळा उलटा वळा मेडिकल आता आम्ही वरती जाणार आहे कोणाच्या घरात घुसता का झाला घुसता आणून झाला तू आलेला आहे गेली आहे त्याच्या बाजूला एक सर मध्ये होता आहे मोठा त्याच नाव आहे अनंतनाग या अनंत नागाची कुळ 9 आहे मग बाकीचे 9 नाग देवता आपण ठेवलेला आता आलो आम्ही मंदिरच्या अंदर दर्शन करायला म्हणजे इथं एंट्री आहे मंदिर थोडं पुढे आहे सो आम्ही आता मंदिरच्या अंदर एंटर केलेला आहे खूप 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 वेळ आय थिंक खूप वेळ लागणार आहे आम्हाला बघा हे तर पुढे गेले खूप गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे प्रमाणाच्या बाहेर बघून घ्या तुम्हाला दाखवतो समोर चाल अजून खूप दूर आहे खूप वेळ आहे अजून जायला तिकडे अजून खूप गर्दी आहे 100-150-200 आहेतच लोक 100-150-200 एक चांग किती आहेत शुक्ला शॉट मोजुनी काल सर्व पूजा करून आलेलो मी शुक्ला शॉट म्हणाले हा विचित्र प्राणी आहे येतात ते पाणी पैसे द्यायला लागतात त्याचे पैसे द्या पैसे
दर्शन झालं आहे सध्या. हे आहे मंदिर, मंदिर बघूया. चटकेला गुरवायला पाहिजे. दर्शन झालेलं आहे. आता कुठं? ब्रह्मगिरी. आता जेवण नंतर ब्रह्मगिरी. मंदिराचा परिसर. आता आपली होली आहे तिथं. आपली होली आहे. आपल्या होलीवर जो भाऊशी ओळखलंय. पहिचान पहिचान बोलत आहे. पहिचान आहे. पहिचान कॉल केला. फुकट तिथे प्रकट. फुकट तिथे प्रकट. अजून ते दादांचं फेमस गाणं आताच ऐकलेलं कोणतं होतं ते? क्या खूब लेस. दादानं असं गाणं म्हटलं की डायरेक्ट आम्हाला एक्झिट रस्त्यात पाहा लागला. आता गाणं ब्लॉक करून टाकायचं. अरे कहना क्या चाहते हो? कंट्रोल. कोणता डायलॉग काय मी भावानी रोषात हात करतो. त्याच्यात चलता का? रद्दळ आहे. कलरिंग उडली. हे वाला थार पंक्चर झाली म्हणून पैदल चालला. चलता का? चला. एक सिरियस घेतलंय ना. आता बघा झाकलले. आता हे 2 मिनिटात बाहेर येणार आहेत रूमचे भाडे पाहून. आता तुम्ही यांची मजा पहा. मित्राची आहे पाहू ना. आता देवेंद्र देव आहे. किती खराब बेजा आवाज ऐकलो ना धाकलला. अरे अरे रूम नाही म्हणते रे बा. अरे 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 आवाज ऐकून किती खराब. रूम नाही निघल. आता हे दोघं गेलेले आहेत. कोणतं काय नाव आहे त्याचं? स्वराज लॉजिंग. गेले तसे. गेले गेले तसे. किती मिनिटात वापस येतील टायमरला? 5 मिनिटात जास्तीत जास्त काऊन. हा गेले. एसी नॉन एसी वाले रूम आहे. अरे 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 आम्ही काय म्हटलो होतो किती मिनिटात बाहेर येतील. 5 मिनिट नाही लागले. 5 मिनिट टाईम सांगितलं. टाइमपास करायला का 60 रुपये राहिले होते. आले वापस पैसे बोलते. आम्ही सांगतो ना माणसात तोंड पण वगैरे येते. किती पुरा आम्ही पूर्ण गाव फिरणार आहोत. शेवटी जाणार आमच्या गजान बाबाच्या मठात. तर तुम्ही पाहत राहा आमचे काय म्हणतात तिने तमाशेच नाही. राजवाडा. ओरिजिनल राजवाडा नाही. आलो घरी. कुठं आलो मग आपण? आलो गजानबाबाच्या मठात. सारा इकडून जिया खाऊन वगैरे म्हणून. रूमचे भाडे इतके होते. भाडे नाही अवेलेबलच नव्हत्या. पहिली गोष्ट तर भाडेवर नाही अवेलेबल नव्हतं. त्या कारण इकडे वापस यावंच लागलं. याला काय म्हणता अंगूर? कुठेही असो असं वाटते. मंदिर आल्यावर असं वाटते शेगावच जाऊ काय. इथून जर समजा हाकलला त्याला खराब इज्जत जाईल. चालू आहे. आता हे बोलत तर आहेत तिथे पण काय मी त्याला हाकलतील की काय. हाकल रूम वगैरे केली. आता आम्ही रूमच्या बाहेर निघालो फ्रेश होऊन थोडं. आता आम्ही इकडे मार्केट घुमणार आहे आणि इथून पहाडचा व्ह्यू खूप क्लिअर येतो. मी तुम्हाला दाखवतो बघा. बघा हा पहाडचा व्ह्यू किती छान येतो. इथन ओरिजिनल मध्ये खूप छान दिसत आहे. घुमत घुमत आम्ही इकडे आलो. इकडे बघा आम्हाला काय सापडलं. नारुतो. अरे बल्बसोर. वेनम
गाणे म्हणणार रे बाई गाणे आली नारुतो आवडला शॉपिंग वगैरह आमची कंप्लीट झाली अजू दादानी आणि अभिदादानी घेतली शॉपिंग केली आणि पेन्सिल्स वगैरह घेतले त्यांच्या खात्यांसाठी आहे ना खात्यांसाठी घेतलं ना काय काय घेतलं पेन्सिल चिल्लर आयटम चिल्लर आयटम घेतलं तू रे तू काय घेतलं का त्यांना पसंत केलं काढलं अच्छा म्हणजे तो चॉईसर आहे तो मी काढला एक युनिक पेन युनिक पेन काढला त्यांनी ते आउट ऑफ जातील त्याचे पेपर आता सगळे युनिक पेन लाकडी पेन छान आहे बट आता पेपर आउट ऑफ जातात त्याचे लागला पोलीस मध्ये आता आता मला भूक लागली आम्ही खाणार आहोत पाणी तर चला भेटू तुम्हाला पाणीपुरी खाल्ल्यावर बाजू रात्रीची वेळ झालेली आहे जेवायला कुठे जायचं राजस्थानी माझ्या बोरेल दाखवतो मी हा व्हिडिओ मेला